चे जे जी ओढ आहे महाराजांची ती संगीत संगीताच्या माध्यमातून काहीही कमी पडू नये हा होता. म्युझिक डिरेक्टरचं आणि सिंगरचं तेवढं एक ट्युनिंग असावं लागतं आणि ते त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं की इतके सुंदर प्रोजेक्ट्स ते बाहेर पडतात जेव्हा फायनल जेव्हा रेकॉर्ड होतं जेव्हा आदर्शदा गाऊन ऑडिओ येतो. स्ट्रगल्स खूप बघितलेत आम्ही कारण जेव्हा आपण झिरोपासून सुरुवात करतो तेव्हा सगळंच बघत आपल्याला यावं लागतं आणि अजूनही सगळं मिळालंय असं अजिबातच नाहीये. आता कुठेतरी ही सुरुवात आहे असं आम्ही समजतो. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलंय की प्रत्येक मराठी श्रोत्याच्या किंबहुना प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटा हा येतोच येतो आणि त्याच्या मनामधून फक्त एकच वाक्य येतं ते म्हणजे महाराजांबद्दलचा असणारा जयघोष. मग हे गाणं किंबहुना हे नाव कुठेही असलं सिनेमामध्ये असू दे मालिकेमध्ये असू दे म्युझिक अल्बममध्ये असू दे त्यातल्या त्यात इंस्टाग्रामवर गाजणाऱ्या रीलमध्ये जरी हे नाव आलं तरी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आदर हा येतोच येतो. आणि याच नावावर किंबहुना याच व्यक्तीसाठी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आदर जरी असला तरी प्रेमसुद्धा तेवढंच आहे. आणि याच प्रेमापोटी शिवबाचं नाव हे गाणं आपल्या भेटीला आलं आहे. इंस्टाग्राम यूट्यूब असू द्या फेसबुक असू द्या सगळ्या ठिकाणी गाणं खूप दमदार वाजतंय आणि याच गाण्याची संगीताची बाजू ज्या दोन व्यक्तींनी आपल्या खांद्यावर धरली तसं प्रशांत संगीत दिग्दर्शक आणि सोनाली गायिका माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारताना हे गोड गाणे घेऊन आल्याबद्दल. मला सोनाली तुला विचारायला आवडेल, ह्या आधी तू दर्जेदार गाणी दिलीस मग ती गाणी आपली लोककलेमधली असू दे रॅप असू दे किंबहुना एक वेगळ्या लयच्याने उडणारी गाणी असू दे त्यानंतर सडन फेजमध्ये महाराजांवर असणारं गाणं कशी वाटते फिलिंग? फिलिंग खूप भारी आहे. आम्ही प्रत्येक वेळी हे म्हणत असतो आवर्जून की हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याचं कारण जसं आता तू महाराजांबद्दल इतकं बोललायस तर हे खूप हा खूप जवळचा विषय आणि दादा नेहमी म्हणायचं की आपण एक गाणं करूयात आणि ह्या गाण्याची जी हुक लाईन आहे ती ही धून आमच्या डोक्यात कधीपासून वाजते कारण ती दादाने कधीपासून ती धून बनवून ठेवली होती आणि हे गाणं आपण करणार आहोत असं खूप आधी ठरलं होतं. पण हे गाणं करताना आपण काहीतरी बेस्ट करणार होतो कारण इतर गाणी आम्ही करतो प्रत्येक गाण्यात आम्ही आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो काहीतरी वेगळं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येऊ हा प्रयत्न नेहमीच असतो. पण महाराजांसारख्या व्यक्तिमत्वावर आपण एखादं गाणं करतोय तर ते त्याच्यापेक्षाही काहीतरी उच्च दर्जाचं व्हायलाच हवं हे आमच्या मनात होतं आणि दॅट्स हाऊ दिस प्रोजेक्ट हॅपन्ड. आणि बिग हिट मीडियाने हा निर्णय घेतला की आपण फायनली महाराजांवर एक गाणं करतोय आणि दादाचं जे हे सुंदर गाणं होतं जे सुंदर क्रिएशन होतं ते आम्हाला यूज करता आलं आणि फिलिंग भारी आहे. म्हणजे मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असेल की महाराजांसाठी महाराजांच्या नावाचं काहीतरी आपण करावं आणि ते एक स्वप्न आमचं पूर्ण झालं असं मी म्हणेन. बरं, मला प्रशांतला विचारायला आवडेल जेव्हा आपण एखाद्या सिनेमासाठी किंवा आपण कोणत्याही गाण्यासाठी जेव्हा संगीत देत असतो तेव्हा त्या संगीताची त्या गाण्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते मग ते चित्रपटासाठी असू दे किंबहुना एखाद्या टायटल ट्रॅकसाठी असू दे किंबहुना मालिकेच्या टायटल ट्रॅकसाठी असू दे जेव्हा महाराजांसाठी आपल्याला गाणं करायचं आहे ही कन्सेप्ट डोक्यामध्ये येते तेव्हा किती दडपण येतं आणि किती हताश व्हायला वाटतं की जर ह्याच्यातलं थोडी गोष्ट जरी चुकीची झाली तरी प्रेक्षकांना ही चूक लगेच पकडतील. काय सांगशील या सगळ्याबद्दल? ॲक्च्युली कसं होतं जेव्हा मला गाणं करायचं होतं मी खूप सारी गाणी केली आहेत आणि त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. माझ्याकडे 150 मिलियनवालं पण गाणं आहे जे 150 मिलियन व्ह्यूज आहेत 100 मिलियनवाली गाणी आहेत. बट कसं असतं की आजपर्यंत लोकांनी मला फक्त कमेंट केलेले आहेत की महाराजांचं काय करत गाणी आहे. बट कसं होतं की मी जेवढी गाणी केलेली आहेत याआधी कुठलीही गाणी असतील तर त्यापेक्षाही उच्च लेवलचं महाराजांचं जर पहिलं गाणं असेल कारण महाराजांबद्दल आपुलकी श्रद्धा प्रेम सगळंच आहे. कारण जी ओढ आहे महाराजांची ती संगीत संगीताच्या माध्यमातून काहीही कमी पडू नये हा होता. बिगिट मीडियाच्या माध्यमातून आम्हाला रितिका आणि अनुष्काने जेव्हा मला विचारलं तेव्हा त्यांनी होकार दिला की बजेट ते देतील. अच्छा, सो मेन काय असतं की महाराजांचं मोठं गाणं करायचं तर डेफिनेटली बजेट लागतो. सो त्यांनी ज्या पद्धतीने अनिल सर अविनाश सर यांनी सगळ्यांनी आम्हाला मोठं आणि मला सांगायला आवडेल अल्बम सॉंग्स मी खूप केलेत बट हे आत्तापर्यंत जेवढे अल्बम सॉंग तुम्ही ऐकले असेल त्याच्यातलं सगळ्यात महागडं गाणं आहे. तो मला ते आनंद आहे की सगळ्यात महागडं गाणं महाराजांसाठी तेही कमीच आहे आमच्याकडून कारण एक छोटी संगीतमय पुष्प आपण म्हणू शकतो महाराजांच्या चरणी. बट दडपण खूप होतं की गाण्यामध्ये काय म्हणून आम्ही गाण्यामध्ये ना मी गाण्यामध्ये व्हरायटी आहे. आपण तुम्ही जर गाणं पाहिलं तर गाण्यामध्ये एक डान्सिकल मुवमेंट आहे एक गोंधळ आहे ॲग्रेसिव्ह गोंधळ आहे त्यानंतर एक सॅड पॅच आहे तो जिथे तुम्ही कनेक्ट करू शकता महाराजांसोबत. सो तीच होती की या गाण्यात मला सगळंच दाखवायचं आहे ॲज अ म्युझिक डिरेक्टर आणि डेफिनेटली मी गाणं बनवत असताना अभिजितने सुद्धा सुंदर दिग्दर्शन केलं या सगळ्या गोष्टींमुळे ते जुळून आलं कलाकारांनी तो उत्तम काम केलं
बट आदर्श दादा आणि सोनालीने जेव्हा ते गायलं आउटस्टँडिंग आणि मग त्यामुळे ते कम्प्लीट झालं. बट दडपण नेहमीच असं कोणत्याही प्रोजेक्ट असो पण महाराजांचं असं तर विशेष दडपण असतो. येस, कारण छोटी छोटी गोष्ट पाहायची होती. कारण हे शिवकालीन गाणं होतं. एक एक गोष्ट आम्हाला शूटला सगळं मला मॅनेज करावं लागतं पूर्ण प्रोजेक्ट बनवताना. बट ते बघावं लागतं की एखादी चुकीची गोष्ट दिसू नये. खूप त्याची आम्ही काळजी घेतली आणि डेफिनेटली त्या गोष्टीमुळे शिकता पण खूप आलं. कारण त्याच्यामुळे जास्त कॉन्सन्ट्रेशन देता आलं प्रोजेक्टमध्ये आणि आम्ही आमच्या पद्धतीने खूप केलं आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळते याच्यातच आनंद मिळतो. मला सोनाली तुलाच विचारायला आवडेल की आदर्श दादाचे आपण खूप सारे गाणे बघितले, त्याचं काम आपण बघतच आलो आहोत, किंबहुना त्याचं काम खरंच खूप सुंदर असतं. जेव्हा कळालं की आदर्श सोबत आपल्याला स्क्रीन शेअर करायची आहे गाण्याच्या मार्फत, काय सांगशील, होती भीती थोडीफार की करूया रे आपण असं? आदर्शांबरोबर बरीच गाणी आम्ही केली आहेत ह्या आधी सुद्धा. मला वाटतं पहिलं गाणं त्यानंतर आता काही कॉल केला ना की दादा गाणं करायचं चल असं बोलायला काय हरकत नाही की हा कम्फर्ट झोन झालाच पाहिजे. जेवढा मोठा आर्टिस्ट असेल ना, माझं नेहमी म्हणणं असतं की आम्ही नवखे कलाकार आहोत, आता आम्ही ग्रो करतोय. किंवा नवखे कलाकार नाही आता हे प्रशांत चुकीचा, नवखे कलाकार वगैरे नाही आहे, अख्खा महाराष्ट्र ओळखायला लागलाय तुम्हाला या गाण्यानंतर. आम्हाला तेवढा एक्सपिरियन्स नाहीये जेवढा त्याने. मी 2-3 वर्षापासून गाणी करतो आणि सुरुवातीपासून लोकांनी प्रेम दिलं, बट अगेन प्रेक्षकांनी प्रेम दिले. बट आदर्श दादा लाईक आपण त्यांना लहानपणापासून पाहतोय की खूप आधीपासून 7-10 वर्षांपासून ते गात आहेत आनंद, त्यामुळेच आनंद सर असतील. त्यामुळे तो एक असतं की ह्या व्यक्तीसोबत काम करताना थोडं असं वाटतं की, पण पहिल्या दिवशी दादाने जे कम्फर्ट केलंय मला, माझं पहिलं गाणं मी नाथकुळा गेलेलं जे खूप सुपरहिट झालं तेव्हा त्यांनी गायलं होतं. नंतर मी आपली यारी केलं, म्हणजे एवढं दादासोबत आवडलं की आपली यारी केलं, ते सुपरहिट गेलं. नंतर मग आपली सवा केला, तेही सुपरहिट गेला. आता होपफुली शिवबाजन आणि आला बेलगाडा सुद्धा दादानेच गायले. सो त्याच्यासोबत खूप काम केलं. बट काही गाणी गुलदस्त्यामध्ये आहे, म्हणजे दोघं पण सांगत नाहीत आहेत, पण कोणती ते तुम्हाला सांगणार नाही असं कळेल लवकरच. बट अल्बम साठी नाही, फिल्म साठी आहेत. पण नेहमीच एक ट्रीट असते दादासोबत काम करणं म्हणजे. आणि आता दादा म्हणाला तसं खूप कम्फर्ट झोन क्रिएट झालाय. आणि म्हणजे आम्हाला काय हवंय हे दादाला ऑलरेडी कळलेलं असतं. इतकं ते दादाचं आणि म्हणजे एक म्हणतात म्युझिक डिरेक्टरचं आणि सिंगरचं तेवढं एक ट्युनिंग असावं लागतं आणि ते त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं की इतके सुंदर प्रोजेक्ट्स ते बाहेर पडतात जेव्हा फायनल जेव्हा रेकॉर्ड होतं, जेव्हा आदर्श दादा गाऊन ऑडिओ येतो तेव्हा ते इतके सुंदर येतात. आणि जसं आम्ही नेहमी म्हणतो हे टीम वर्क आहे. सो ते टीम वर्क असल्याशिवाय ते इतकं सुंदर पडद्यावर उतरत नाही. नाही खरंच, म्हणजे मी विशाल सोबत सुद्धा गप्पा मारला, विशालने सुद्धा खरंच खूप कौतुक केलं तुमच्या टीमचं. मला त्याच्याबद्दलच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण महाराजांबद्दल कोणतीही कलाकृती साकार करत असतो, घडवत असतो, तेव्हा त्यामध्ये शिवाजी महाराजांची छोटी तरी भूमिका असतेच असते. एक कलाकार म्हणून सुद्धा तुम्हाला विचारतो आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा, या भूमिकेमधसाठी विशाल निकमला आपण बघत आलो आहोत, कशी होती फिलिंग जेव्हा कळालं की विशाल निकम त्या पेहरावामध्ये आम्ही जे गाणं करतोय त्या गाण्यामध्ये महाराजांची भूमिका निभवणार आहे? सुनील काय सांगशील? तो ऍक्च्युली निर्णय आम्ही घेतला, म्हणजे माझ्या सर्वस्वी गाण्यांचं सगळं मी बघतो, त्याच्यामुळे गाण्यात कोण असेल काय असेल सगळं बघावं लागतं. जेव्हा गाणं करत होतो तेव्हा मी आर्टिस्ट फायनल होते की आला बैलगाडाची टीम रिपीट होईल, नीक रितेश विशाल आणि वैष्णवी, आणि त्यामध्ये आम्ही बनीला सुद्धा ऍड केलं 5 जण. बट महाराजांचा रोल कोण करणार हे सगळ्यात ठरलं होतं. पण डेफिनेटली मला सांगायला आवडेल की विशाल निकमच्या आधी आम्ही बेसिकली यांना विचारलं होतं, आपले अमोल कोल्हे सर, आणि त्यांचं त्या दिवशी हिअरिंग होती ह्याच्यामध्ये असं विधानसभेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि मग आम्ही 2 दिवसाआधी मग अमोल सरांच्या जागी आपण कोणाला बोलवणार? सो पहिलं नाव आलं विशाल निकम. कारण विशालचं मी महाराजांच्या पेहरावामध्ये मी काही फोटोज बघितले. डेफिनेटली त्यांनी चित्रपट सुद्धा केले, बट ते चित्रपट आता ते ऑन द वे आहे, त्याच्यामध्ये त्यांनी महाराजांची भूमिका नाही केली. पण त्याचा जो लुक आहे ना, मी ज्यावेळी ती रील एक पाहिली त्याची, तो असं गडावर आहे आणि तो येतो आणि त्याची तो बॉडी स्ट्रक्चर, म्हटलं ही इज परफेक्ट महाराज. आणि आम्हाला ना 2 दिवसात शूट करायचं होतं, 2 दिवसावर शूट होतं. ओके, मग आम्हाला असं पाहिजे होतं. आमच्याकडे ते महाराजांसाठी स्पेशली दाढी वगैरे या गोष्टी, जर आम्ही दुसरा कोणता कलाकार जर घेतला तर दाढी वगैरे त्याला खूप वेळ जाईल आणि ते प्रॉस्थेटिक मेकअपमध्ये जातं आणि त्यामुळे खूप वेळ आणि ते बघा कुठे काय सगळं. त्यामुळे हा माणूस असा होता की त्याची दाढी सुद्धा होती, त्याने काढली. त्यावेळेमध्ये जर ते लुक टेस्ट होत असेल तरच आपण त्याला पुढे जाऊ 100%. आणि मी त्याचे फोटोज मागून घेतले त्यावेळेचे, कारण फोटोज मे बी जुने असतील त्याचे.
आणि जेव्हा ते पाहिले तर लाईक ही इज द परफेक्ट गाय, आणि ज्या पद्धतीने त्याने वेळ देऊन ज्या पद्धतीने काम केले ना, आणि इज व्हेरी जेन्युइन गाय. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तो बिग बॉस मराठीचा विजेता आहे, त्याने सिरियल वगैरे केलेत, त्यामुळे असं असतं की टॅन्ट्रम्स असतात आर्टिस्टमध्ये. लकीली आम्हाला असे कोणते ऍक्टर्स कलाकार नाही मिळाले, आणि विशाल इज व्हेरी डाऊन टू अर्थ, आणि प्रत्येक क्षणाला म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीला त्याने होकार दिला, म्हणजे प्रमोशनसाठी काही असेल तो येतो, आणि त्यामुळे खूप आनंद वाटतो की ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि अशा लोकांना खरंच पुढे जायचं पूर्ण अधिकार आहे, कारण ते जेवढे चांगले कलाकार आहेत तेवढे चांगले माणूस सुद्धा आहेत. खूप मजा आली त्याच्यासोबत काम करताना. सोनल तू काय सांगशील? विशाल दादा ॲक्च्युली परफेक्ट पर्सनॅलिटी वाटतो. जेव्हा आपण स्क्रीनवर बघितलं, आम्ही कमेंट्स बऱ्याचशा वाचल्यात की जेव्हा महाराज येतात तेव्हा अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं, आणि मला वाटतं ते परफेक्ट कॅरेक्टर असल्याशिवाय ते शक्य नव्हतं. आणि त्याने खूप आपलं समजून हा पूर्ण प्रोजेक्ट केला आहे, आणि अजूनही गाणं रिलीज झाल्यानंतर सुद्धाही जे प्रमोशन्स गाण्याचे सुरू आहेत तिथे कुठेही त्याला बोलावं लागत नाही आहे, कारण इतका जवळचा विषय आहे सगळ्यांच्याच, आणि ते मानूनच सगळ्यांनी काम केलं. नाही म्हणजे आम्ही येताना, मी गाण्यात आधी बघितलं, पण येताना सुद्धा थोडीफार गाण्याबद्दल आपल्या पार्श्वभूमी कळते. गाण्यावर एकही डिसलाईक नाही आहे, फक्त पॉझिटिव्ह कमेंट्स आणि फक्त लाईक्स वाढतच चालले आहेत. खरंच मित्र बोलू की तुम्ही महाराजांचरणी जी काही तुमची श्रद्धा अर्पण केली आहे त्याचं हे फळच आहे. एक वेगळा म्हणजे गाण्याशी निगडीत असा नाही, एक वेगळा जरा प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये एक डाऊन आणि एक अप असे दोन फेज येतच राहतात. जे कधी कधी आपल्याला असं सुद्धा वाटतं की नाही रे माझ्याने आता काहीच होणार नाही आहे, आणि कधी कधी असं सुद्धा वाटतं की आता बस झालं मला नाही करायचं आहे. तर एक कलाकार म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही या दोघे ह्या गोष्टीला कसे बघता? म्हणजे जर आपण डाऊनफॉलला गेलो तर त्यामधून बाहेर निघण्याचा प्रवास त्याच्यातून कशा पद्धतीने बाहेर निघता, आणि जर आपण एका सर्टन लेवलला गेलो तरी सुद्धा आपले पाय हे जमिनीवरच थांबले पाहिजेत, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? सोनल तू बेसिकली आम्ही सगळे अशा फॅमिलीज मधून आलोय जिथे आम्हाला बॅकग्राऊंड नाहीये कुठलाच, की आमच्या फॅमिलीमध्ये कोणी या क्षेत्रात होतं आधीपासून. आम्ही अगदी झिरोपासून सुरू करून आत्ता कुठेतरी इथपर्यंत आहोत, आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे ह्यात आम्हाला खरंच खूप आनंद आहे. आणि स्ट्रगल्स खूप बघितलेत आम्ही, कारण जेव्हा आपण झिरोपासून सुरुवात करतो तेव्हा सगळंच बघत आपल्याला यावं लागतं, आणि अजूनही सगळं मिळालंय असं अजिबातच नाही आहे. आता कुठेतरी ही सुरुवात आहे असं आम्ही समजतो, पण स्वतःवर विश्वास असावा आणि ते सिद्ध करण्याची जिद्द असली की मग सगळं होतं. प्रशांत तू काय सांगशील? मला असं वाटतं की पहिला हा स्ट्रगल हा शब्द आहे ना तो सगळ्यांना लागू होतो. म्हणजे मी असं कोणीही सक्सेसफुल नाही आहे, जे व्यक्ती आता टॉपला सुद्धा असतील ना त्यांनाही त्यांच्या आयुष्यात, कारण जेवढ्या मोठ्या पोस्टवर तुम्ही जाता तेवढ्या आशा आकांक्षा तुमच्या वाढतात. बट डेफिनेटली मी माझाही कोणताही बॅकग्राऊंड नाही, मी जॉबला होतो आणि माझ्या एकट्यावर घर होतं, आणि त्याच्यानंतर मी जेव्हा ते म्युझिक या क्षेत्राकडे वळालो त्यामुळे नंतर मग असं झालं की नाही जॉब बंद करूया आता हे करूया. बट डेफिनेटली लकीली देवा लोकांनी पहिल्या गाण्यापासून प्रेम दिलं, म्हणजे पहिल्या गाण्यालाच मला 1,00,000 व्ह्यूज होते. 1,00,000 तेव्हा खूप होते, आता तर मिलियन्स मध्ये येते. पहिल्याच गाण्याला आणि डायरेक्ट युट्यूबवर टाकलं, काय कोणी अशी कॉन्टॅक्ट नाही, शेअर करायला कोणी नाही, बट ते लोकांना आवडलं, ते शेअर होत गेलं, 1,00,000 व्ह्यूज आले. त्यानंतर मग सोनाली आणि मी सोनालीला घेऊन मी गाणं केलं आणि ते सुपर डुपर हिट झालं, ते 10 मिलियनला गेलं पहिलं हिट गाणं होतं. त्यानंतर मग प्रवास सुरू झाला. पण डेफिनेटली काही गाणी असतात ती सुंदर बनवतो आम्ही, पण त्याला नाही तेवढं प्रेम मिळत. मिलियन मध्ये जातात गाणी, बट जेवढं 50 मिलियन ती नाही होत, तो ही आमच्यासाठी डाऊनफॉलच आहे. बट नेहमी विचार करतो की पुढचं चालेल, आणि मग तसंच होतं की याच्यानंतरच मग बैलगाडा चालला, आता मग पुढचं. सो होप वर राहिलं पाहिजे, आणि आम्हाला कोणताही बॅकग्राऊंड नाहीये. सो माझं नेहमी म्हणणं आहे की जेवढे म्युझिशियन्स किंवा ऍक्टर्स असतील ना त्यांनी ट्राय केलं पाहिजे, ते 30 किंवा 90 सेकंडच्या रेंजच्या बाहेर पडून आपण आहे ना काहीतरी ऍक्टिंग वाईज काहीतरी शिकलं पाहिजे. आणि त्या 90 सेकंडमध्ये सुद्धा जर तुम्ही तुमची ऍक्टिंग दाखवली तर ती जास्त बेटर पडेल लिपसिंग करण्यापेक्षा. त्यामुळे मी नेहमी माझे जे एवढे कलाकार आहेत ते सगळे क्रिएटर आहेत बेसिकली, ते स्वतः डायलॉग बोलून व्हिडिओ करतात, आणि त्यामुळे आता ते फिल्म्स करत आहेत. मराठी फिल्म्स त्यांना ऑफर झालेले आहे, विशालने बनीने केलेली आहे, निगाणे रितेश आता अपकमिंग या फिल्ममध्ये लीड कॅरेक्टर्सच्या सोबत आहे, म्हणजे लीड कॅरेक्टरमध्ये. आणि आम्ही मी तर म्युझिकसमध्ये असल्यामुळे माझ्याकडे तर फिल्म्स आहेत भरपूर, आणि ही पण गाई कंटिन्यू गाती आहे, आता सिरियलसाठी पण गायले, फिल्मसाठी सुद्धा गाते. सो हा प्रवास आहे ना तेव्हापासून सुरू केला आहे. तर माझं नेहमी म्हणणं आहे की काहीही अशक्य नाही आहे. आणि आता सोशल मीडियाचा लाईफ आहे, इथे जो अर्श से पर्श तक तो जो प्रवास आहे ना तो नक्की होऊ शकतो. फक्त तुम्ही तुमच्या कामावर करा, फोकस करा,
आणि मला असं वाटतं की अशक्य कुठली गोष्ट नाही. म्हणजे मी माझ्या पर्सनली मी रेंटवर राहायचो, म्हणजे मला नक्की सांगायला आवडेल, सगळ्यांना माहिती आहे, मी इंटरव्ह्यूज खूप दिले त्याच्यामध्ये सांगितलं रेंटवर राहायचो, एवढीच रूम होती, याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल वॉशरूम वगैरे. पण नंतर मग जेव्हा हिला पण माहिती आहे मी इतका प्रवास केला की आता मेहनत केली आणि सगळ्यांची सोबत होती आणि एक स्वतःचं घर घेऊ शकलो आणि ते घर पण असं खूप मोठं आणि त्याच्यात सुंदर घर, म्हणजे म्हणू शकतो की बंगलो घेतला. हा प्रवास शक्य आहे कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला शक्य. बट मी नेहमी म्हणतो की पहिली पायरी पण मी चढलेलो नाहीये, यशाची पायरी जे असतात पायऱ्या असतात, तर आम्ही आता चढायला चाललोय. सो मला वाटतं सगळ्यांना हे आहे की डाऊनफॉल येत राहणार तुमच्या आयुष्यात, काही नाही असं. डाऊनफॉल आम्हाला पण येणार आहेत पुढे, आलेले सुद्धा आहेत. बट फक्त काम करत राहा आणि डेफिनेटली श्रद्धा ठेवा, सगळं होईल व्यवस्थित. आणि दादा म्हणाला तसंच की आत्ताचा जो तो प्लस पॉइंट आहे की सोशल मीडियाची साथ आहे कुठेतरी, की आपण स्वतःचा प्लॅटफॉर्म निर्माण करून समोर येऊ शकतो. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली म्हणजे अगदी माझ्या लहानपणी, तेव्हा इतकं कॉम्पिटिशन मधून जाणं, ऑडिशन्स देणं वगैरे, जे की आता सुद्धा आहे, पण आता फ्लॅश होणं इतकं कठीण नाही जितकं आधी होतं. म्हणजे असं बोलू असं असं बोलू शकतो आपण की जे आपली जनरेशन होती 90s किडी, जी आपली जनरेशन होती, ते झिरो पासून ते पूर्ण प्रॅक्टिकली सगळं सोशल मीडिया नव्हतं, काय नव्हतं, जे टिकटॉक आलं, मग टिकटॉक मधून लोक फेमस होत गेले. प्लस पॉइंट आहे, आपण त्याला एज अ प्लॅटफॉर्मच घेतलं. आणि मला फक्त तेच म्हणायचं, त्याची चांगली गोष्ट आहे, बट चांगल्या गोष्टी करा रील्स वर किंवा सोशल मीडियावर, जेणेकरून तुम्हाला चांगली कामं मिळते. असं नाहीये की रील्स करणाऱ्यांना कामं नाही मिळत, लिमिटेड लोकांना मिळतात कारण ते चांगलं काम करतात. सो चांगलं काम करा एवढंच सजेशन असेल. म्हणजे या दोघांच्या कन्व्हर्सेशन वरून किंवा या दोघांसोबत गप्पा मारून मला एक गोष्ट कळेल की अशा मित्रासोबत आपण प्रवास करतो ज्याने आपल्याला शून्यातून मोठ्या येताना जेव्हा बघितलेलं असतात, तेव्हा त्या मित्राच्या मनामध्ये सुद्धा आपल्याबद्दल काहीच गरजेचं असतात. आणि त्याच्यासोबत जर काम केलं तर आता आपल्या भेटीला आलेलं गाणं खरंच खूप गोड तुम्ही गाणं केलं आहेत. पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट आणि खरंच खूप धन्यवाद एक गोड गाण्यासाठी घेऊन आल्याबद्दल. थँक्यू सो मच.